का डायरेक्टिव मिळेल त्यानुसार निवडणुका ठरतील. निवडणुका कधी घ्यायच्या हा सगळा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. आता निवडणूक आयोगाने एक टाइमटेबल फायनल केला होता, त्याच्यावरती तो कोर्टात केस चालली आहे. त्या केसचा निकाल लागेल तर लगेच निवडणूक होते. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही काही ठिकाणी सोबत करू, काही ठिकाणी वेगवेगळा करू, दौरा आम्ही नक्की करणार. उद्धव ठाकरे गटाने जर त्या फॉर्मॅटने आयोगाकडे जे लिहून दिलेले होते ऍफिडेव्हिट, त्याचे 2.5 लाख भाज झालेले आहेत चुकीच्या पद्धतीने. असं आहे, कोण कशाच्या बातम्या करते मला माहीत नाही. निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचे कुठलेही ऍफिडेव्हिट लागत नाही. त्यांचं एखाद्या पक्षाला रिकग्निशन द्यायचं, एखादं चिन्ह द्यायचं, याचे नियम ठरलेले आहेत. गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या आयुक्तांनी त्या संदर्भात लिहिलेले निर्णय हे प्रमाण आहेत. त्यामुळे कोणाचे ॲफिडेव्हिट किती आहेत, कोणाचे रद्द झाले, कोणाचे टिकले, हे सगळं स्वतःच्या समाधानाकरता चाललं. काल आदित्य ठाकरे बोलले की राज्य सरकार पैशाची उधळपट्टी करत आहे, त्याला काही उत्तर देण्यालायक नाही. मंत्रिमंडळाचा विस्तारवर खूप चर्चा सुरू आहे कालपासून. असं आहे की जेव्हा बातम्या नसतात तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार ही बातमी असते. मेट्रोबद्दल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. यात पुढच्या बातमीकडे. मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला आहे. यावेळी काँग्रेसच्या सोनिया गांधी या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. And progressive thinking will definitely give a strong way forward for our political ideology. Dear Karge ji, on behalf of all of us, I'm sincerely welcome you again in this August hall. There is no words to say about our Madam Sonia Gandhi ji. You ask each and every worker of the Congress party in this country. Dalit neta ko ek mauka mila adhyaksh banne ka, bahut badi baat hai, bahut bada faisla hai. Pure desh ke dalit varg ke logon ko bhi ek vishwas jama hai कि हमारी एक इतनी ऐतिहासिक पार्टी कांग्रेस पार्टी, उसके अध्यक्ष बनना मायने रखता है. और खड़गे साहब को ये अवसर मिला है तो हम तो बार बार उनको बधाई देते हैं, शुभकामनाएं देते हैं. और मैं उम्मीद करता हूँ कि दलित वर्ग का फायदा मिलेगी, मिलेगा पार्टी को. तर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे हे पदभार स्वीकारत आहेत. दिल्लीतल्या मुख्यालयात हा कार्यक्रम सध्या सुरू आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांसोबत आपण आहोत, हे जनतेचं सरकार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आपल्या कृतीमधून करताना दिसत आहेत. काल सकाळी त्यांनी गडचिरोलीतील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सणासुदीच्या काळातही कुटुंबियांपासून लांब राहून नक्षलवादाविरोधात लढणाऱ्या जवानांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोबल वाढवलं. यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसोबत वर्षा या निवास स्थानी दिवाळी साजरी केली. राज्यभरातून तब्बल 160 शेतकरी कुटुंबियांसोबत वर्षावर दाखल झाले होते. यावेळी सीएमनी शेतकऱ्यांना फराळाचं वाटप करत भेटवस्तू देखील दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसोबत वर्षा या निवासस्थानी दिवाळी साजरी केली. राज्यभरातून तब्बल 160 शेतकरी कुटुंबियांसोबत वर्षावर दाखल झाले होते. शेतकऱ्यांसह झालेल्या या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह कृषीमंत्री अब्दुल सत्तार, प्रताप सरनाईक, प्रवीण दरेकर आणि आनंदराव अडसूळ हे उपस्थित होते. मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नसल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. जवळपास 6,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी ट्रान्सफर झाले. आता बाकी लोकांच्या पण होतील सगळ्यांच्या. आणि नुकसान भरपाई जी झालेली आहे, नुकसान जी झालेली आहे त्याची देखील युद्ध पातळीवर त्याचे आत्ता आत्ता झालेलं नुकसान तेही आपण भरपाई. बरोबर आहे असीमजी, डवलेजी?
ऑक्टोबर मध्ये पण 7.5 लाख शेतकऱ्यांचा आकडा आलाय, 7.5 लाख हेक्टर, तोही अंतिम नाही ना, पण आपण ठरवलंय की द्यायचं त्यांना सगळ्यांना, कुणालाही वंचित ठेवायचं नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्यानं आपल्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांना आमंत्रण दिलं होतं, अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिली. आम्हाला करतर ह्यांनी अगोदर मुख्यमंत्री झाल्याला हा एक आनंद झाला होता, आता परत आम्हाला दीपावली त्यांनी शेतकऱ्यांसोबत केली ह्याचा तर खूप मोठा आनंद झाला. आतापर्यंत मुख्यमंत्री भरपूर झाले महाराष्ट्रामध्ये, पण शेतकऱ्याला कोणी बोलवलं नाही. आमच्या शेतकऱ्याच्या पाठीवर त्यांनी थाप दिले, आमचा सत्कार केला, सन्मान केला, आम्हाला भोजन दिलं, यामुळे आम्हाला खूपच आनंद झालेला आहे. खरं तर असं सरकार आतापर्यंत शेतकऱ्याचा कैवारी आम्हाला आणखी बघण्यात आला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल द्रास सेक्टरमधील जवानांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीमध्ये पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गडचिरोलीतील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सणासुदीच्या काळातही कुटुंबियांपासून लांब राहून नक्षलवादाविरोधात लढणाऱ्या जवानांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी मनोबल वाढवलं. कारगिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गडचिरोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रासाठी लढणाऱ्या जवानांसोबत नेत्यांची दिवाळी. पाकिस्तान सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या सोबत दिवाळी साजरी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहा, तर दुसरीकडे लोकशाहीला आव्हान देणाऱ्या नक्षलवाद्यांचा सामना करणाऱ्या जवानांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहा. पंतप्रधान मोदी दरवर्षी दिवाळी जवानांसोबतच साजरी करतात. यावर्षी मोदींनी कारगिल द्रास सेक्टरमधल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीत पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे यांनी गडचिरोलीत जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सणासुदीच्या काळातही कुटुंबियांपासून लांब राहून नक्षलवादाच्या विरोधात लढणाऱ्या जवानांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोबल वाढवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदर्श असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं. या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेब दरवर्षी न चुकता आपल्या बॉर्डर किंवा सीमाचं रक्षण करतात, त्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणं हे फार आपल्या देशवासियांसाठी एक गौरवाची अभिमानाची बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी नक्षलवाद महाराष्ट्रातून समूळ नष्ट करणार असल्याची भीष्म प्रतिज्ञा नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यातच बोलून दाखवली. या ठिकाणी देखील आपले जवान जे आहेत हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या राज्याचं रक्षण करत आहेत. सरकार त्यांच्या पाठीशी आणि जवान देखील अतिशय योग्य प्रमाणे त्यांचं कर्तव्य बजावतात हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे नक्षल वादाच्या विरोधामध्ये किंबहुना नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आपले जवान जे आहेत हे सक्षम आहेत, अतिशय सक्षम आहेत. जवानांसोबत दिवाळी साजरी करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवीन आदर्श घालून दिलाय. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गडचिरोलीचा दौरा करून तिथल्या विकास कामांचा आढावा घेतला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीकडे जातीनं लक्ष दिलंय, त्यामुळे इथल्या भाळी लागलेला मागासलेपणाचा शाप लवकरच पुसला जाईल यात शंकाच नाही. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. आणि आता एक मोठी बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. दोघेही एकत्र हा दौरा करणार असल्याचं कळतंय. शनिवारपासून नंदुरबार मधून हा दौरा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. दोघेही एकत्रितरित्या हा दौरा करणार असल्याचं कळतं आहे आणि हा दौरा शनिवारपासून सुरू होत आहे. नंदुरबार मधून हा दौरा सुरू होणार आहे.
या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा एकत्रितरित्या दौरा करणार आहेत. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौरा करणार? आम्ही काही ठिकाणी सोबत करू, काही ठिकाणी वेगवेगळा करू, दौरा आम्ही नक्की करणार. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा एकत्रितरित्या हा दौरा सुरू होतोय, काय सविस्तर माहिती? जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी एक महत्वाची बैठक झाली. खरं तर ही कौटुंबिक सोहळा होता दिवाळीनिमित्त अभिष्टनिंदन आणि शुभेच्छा देण्याचा, मात्र त्यामध्ये काही राजकीय चर्चा देखील झाल्याची चर्चा झालेली आहे. राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी ही अतिवृष्टीने बाधित झालेले आहे, त्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे, हाती आलेलं पीक जे आहे ते आडवं झालेलं आहे, त्यामुळे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावरती जाऊन भेटण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे एकत्रित महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत, ज्यामध्ये विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाचा भाग मोठ्या प्रमाणात जिथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि हाती आलेलं पीक जे आहे त्याची नासाडी झालेली आहे, त्यामुळे तिथले स्थानिक गोरगरीब जे सर्वसामान्य अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दौरा करणार आहेत आणि तिथे त्यांच्या बांधावरती जाणार आहेत. सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना इतर जसे विरोधी पक्षांनी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागणी केलेली आहे की त्यांना तात्काळ मदत दिली पाहिजे आणि भरीव मदत दिली पाहिजे, त्यासाठी आर्थिक पॅकेज जे ते घोषित केलं गेलं पाहिजे. तर या संदर्भात आता राज्य सरकार काय घोषणा करते हे पाहावं लागेल, मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांच्या नुकसानीचा आढावा घेतील आणि त्यानंतर त्या संदर्भात अधिकृत घोषणा जी आहे ती काही वेळानंतर करणार आहेत. थोडक्यात बरं, उदय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता महत्वाची बातमी आहे राज्यातील दोन मोठ्या देवस्थानासंदर्भात. मध्य प्रदेशमधील उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि मुंबईतील मुंबादेवी मंदिर परिसराचा आता कायापालट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतला ऑफ द रेकॉर्ड ही माहिती दिली आहे. देशभरातील विविध मंदिर आणि घाटांचा कायापालट होत असताना आता महाराष्ट्रातील मंदिरांचं देखील रुपडं पालटणार आहे. विठू रखुमाई मंदिर आणि मुंबादेवी मंदिर परिसराचा लवकरच विकास करण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेना आणि मनसेमध्ये हिंदुत्वावरून जोरदार रस्सीखेच झाल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. राज ठाकरे यांची हिंदू जननायक अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आला होता. आता दिवाळ सणाच्या निमित्तानं हिंदुत्वावरून पुन्हा एकदा या दोन्ही पक्षात सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहुयात. मनसेचा पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा, राज ठाकरेंना हनुमानाची मूर्ती भेट, हिंदुत्वावरून रंगणार राजकारण. दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्याकरता आलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी राज ठाकरेंना भगवी शाल आणि हनुमानाची मूर्ती भेट दिली. मशिदीवरील भोंग्यांविरोधी आंदोलनानंतर मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी राज ठाकरेंना ही भेट दिली असल्याचं बोललं जात आहे. मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या हक्काचा नारा बुलंद करत राज ठाकरेंनी 1.5 दशकांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. सुरुवातीच्या काळात त्यांना राज्याच्या राजकारणात लक्षणीय यश मिळालं असलं तरी ते पुढे टिकवता आलं नाही. मात्र अलीकडच्या काळात मनसेचं रेल्वे इंजिन हिंदुत्वाच्या ट्रॅकवर आल्याचं पाहायला मिळत आहे. मवियाच्या सत्तेत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा विषय लावून धरला होता, त्यासाठी आंदोलनही केलं होतं. तसंच राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यातील हनुमान मंदिरात महाआरतीचं आयोजनही करण्यात आलं होतं. त्यावरून बरंच राजकारण रंगलं. भोंग्याच्या आंदोलनानंतर हिंदू जननायक अशी राज ठाकरेंची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जातोय. शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेची ही राजकीय खेळी असल्याचंही बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमी नाशिक मधून. नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर चालत्या रिक्षानं पेट घेतलाय. रिक्षा चालकासह रिक्षा 3 प्रवासी होते आणि रिक्षानं पेट घेतल्याचं कळताच रिक्षा चालकासह प्रवाशांनी
रिक्षातून उडी घेतली. रिक्षानं पेट घेतल्याचं वेळीच समजल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे. रिक्षामध्ये सीएनजी किट असल्याची रिक्षा चालकानं माहिती दिली आहे. तर रिक्षा जळून खाक झाली आणि रिक्षा चालकासह प्रवासी हे किरकोळ जखमी झालेत. नाशिकमध्ये ही घटना घडलेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील महिरवणी गावाजवळ ही दुर्घटना घडलेली आहे. एका चालत्या रिक्षाने अचानक पेट घेतला होता. ही रिक्षा सीएनजी असल्याची माहिती जी आहे ती रिक्षा चालकाने दिली. मात्र ज्या वेळेला हा रिक्षा चालक नाशिकहून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जात होता त्याच वेळेला महिरवणी या गावाजवळ त्याला अचानक लक्षात आलं की गाडीच्या मागच्या बाजूंनी पेट घेतलेला आहे. आणि त्याच वेळेला या रिक्षा चालकानं आणि गाडीमध्ये बसलेल्या रिक्षामध्ये बसलेल्या तीन प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या घेतल्या आणि त्यामुळे सुदैवानं या घटनेमध्ये जीवितहानीची दुर्घटना जी आहे टळलेली आहे. मात्र चालत्या रिक्षातून उडी घेतल्यामुळे हे तिघही प्रवाशी आणि रिक्षा चालक किरकोळ स्वरूपात जखमी झालेला आहे. मात्र या दुर्घटनेमध्ये रिक्षा जी आहे ती पूर्णतः जळून खाक झालेली आहे. सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी पूर्णतः झालेली आहे. रिक्षा जळून खाक झालेली आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी पाणी आणि इतर साहित्याचा मारा करून ती रिक्षा विझवलेली आहे. मात्र या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बर, लक्ष्मण धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं यावर्षी बाजारात दाखल झालेल्या नवीन गुळाचे सौदे आज निघाले. यावर्षीच्या गुळाला 5,100 इतका उच्चांकी दर मिळालेला आहे. गुळाला मिळालेल्या या दरामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला गोडवा आलाय. मात्र हा दर कायम रहावा आणि दर पाडण्याचा प्रयत्न जर झाला तर सरकारनं त्यामध्ये हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या वर्षीच्या पाडव्याच्या मुहूर्ताचा सौद्याचा मान आमच्या संस्थेला मिळालेला आहे आणि आता या ठिकाणी जो गुळाचा सौदा झाला तो अतिशय चांगल्या पद्धतीने दर निघालेला आहे. शेतकऱ्यांना 4 पैसे शिल्लक म्हणजे राहतील आणि साधारणतः हाच दर वर्षभर त्यांना कंटिन्यू राहिला तर अतिशय चांगलं म्हणजे काम होईल. या माध्यमातून 4 पैसे शेतकऱ्यांना मिळतील आणि या निमित्तानं सगळ्या आडत्यांना शेतकऱ्यांना सगळ्या सर्व इथल्या आपल्या लोकांना मी शुभेच्छा देतो. ह्या वर्षीचा जो दर मिळालेला आहे 5,100 रुपये हा आमच्या शेतकऱ्यांसाठी समाधायक आहे. परंतु हा दर कायमस्वरूपी टिकावा हीच आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे. सारथीन मुहूर्तावरती हा दर काढला जातोय आणि नंतर ह्या गुळाचे दर पाडले जातात आणि ह्याचा अमानुष फटका शेतकऱ्यांना होतो. उत्पादन खर्च आणि हा जर काढला ह्यामध्ये ताळमेळ बसत नाही. ह्यामध्ये सरकारने ह्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की दराची कायम ती कंटिन्यू ती सातत्य ह्यामध्ये राहिलं पाहिजे. तर त्या शेतकऱ्याला उच्चांकी दर मिळेल आणि त्याला 4 पैशाने केल्या कष्टाचं चीज होईल एक एवढीच एक इच्छा आहे. सांगलीची बाजारपेठ ही हळदीसाठी प्रसिद्ध आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पाडव्याच्या हळद सौद्यांना सुरुवात झाली आहे. मार्केट यार्डात हळदीच्या पोत्यांचं पूजन करून यावर्षीच्या हळद सौद्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सौद्याच्या सुरुवातीलाच हळदीला 8,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय. तर सांगलीची बाजारपेठ ही खरं तर हळदीसाठी प्रसिद्ध आहे आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पाडव्याच्या हळद सौद्यांना सुरुवात झालेली आहे. मार्केट यार्डामध्ये हळदीच्या पोत्यांचं पूजन केलं आणि त्यानंतर यावर्षीच्या हळद सौद्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सौद्याच्या सुरुवातीलाच हळदीला 8,000 रुपये इतका प्रति क्विंटल दर मिळालेला आहे. तर आज दिवसभरात 3,000 हळद आणि त्यांची विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे सौदे सध्या सुरू आहेत आणि सुरुवातीलाच हळदीला 8,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पाडव्याच्या मुहूर्तावर हळद सौद्यांना सुरुवात झालेली आहे. मार्केट यार्डात हळदीच्या पोत्यांचं पूजन करण्यात आलं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुर्सल, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आसिफ, आसिफ सौद्याला सुरुवात झालेली आहे, प्रति क्विंटल हळदीला किती दर मिळालाय आतापर्यंत? सौद्याला सुरुवात झालेली आहे. साधारणतः जी स्टॉक मध्ये हळद होती 8,000 ते 6,000 मध्ये राजापोळी हळदला मिळायला दर मिळाला आहे. तर शेतकरी या दरामध्ये समाधानी आहेत कारण का जी स्टॉक मध्ये ठेवलेल्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याने हळद द्यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच पद्धतीनं जी काय स्टॉक मध्ये होती हळद त्यात सुरुवात झालेली आहे आणि पाडव्याच्या मुहूर्तावर ह्या हळदीचा शुभारंभ करून व्यापाऱ्यामध्ये एक चांगलं उत्साहाचं उल्हासाचं वातावरण आहे आणि व्यापाऱ्यांनी प्राथमिक 5 सौदे करून या सौद्यात सुरुवात केली आहे आणि ज्या पद्धतीनं गुळाचीही सौदी सुरुवात झालेली आहे.
बर आसिफ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. एकदा स्वागत वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतील आरे कॉलनीमध्ये 16 महिन्यांच्या मुलीवर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. वनविभागानं काल सापळा लावला होता, त्यात आज बिबट्या अडकला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथे बिबट्याला सोडण्यात येणार आहे आणि राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. दिवाकर, या नरभक्षक बिबट्याला अखेर पकडण्यात यश आलेलं आहे. जाहिर तौर पर, क्योंकि 48 घंटे का वक्त करीब करीब लगा वन विभाग को इस नरभक्षी तेंदुए को पकड़ने के लिए, क्योंकि एक खतरा बन चुका था उन इलाके के लोगों के लिए. क्योंकि जानकारी मिल रही है कि पिछले कुछ दिनों में 4 लोगों को ये अपना शिकार बना चुका था, 4 लोगों पर ये हमला कर चुका था, जिसमें से दिवाली की रात अपने पिता के साथ जा रही थी जो 16 साल की बच्ची है, वो भी उसमें शामिल है. इसके बाद बाकायदा कल एक ट्रैप लगाया गया था वन विभाग की तरफ से, और उस ट्रैप में आज सुबह वो तेंदुआ फंस गया है. और तेंदुए को पकड़ने के बाद वन विभाग की टीम सीधे उसे संजय गांधी नेशनल पार्क लेके गई है, वहां पर उसे छोड़ा जाएगा. लेकिन जिस तरह से ये अटैक हो रहे थे, कहीं ना कहीं वन विभाग के लिए भी चुनौती थी कि किस तरह से इसको पकड़ा जाए, और आखिर में उन्हें सफलता मिली. निश्चितच दिवाकर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.